तर आपण उत्तरेला डोकं ठेवून का झोपू नये तुम्हाला माहिती आहे एक उत्तर ध्रुव आहे आणि एक दक्षिण ध्रुव आहे याचा अर्थ ही दोन्ही चुंबकीय है केंद्र आहेत तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल संपूर्ण भूखंड या ग्रहाचे भूखंड हळूहळू उत्तर दिशेला खेचली जात आहेत ते सरकतायत तुम्हाला माहितीये किमान हे तरी तुम्हाला माहिती असेलच की हे भूखंड सरकतायत म्हणून हिमालय पर्वतात हिमालय पर्वतरांगा ज्या आपण पाहत आहोत तिथल्या मानस सरोवरात तुम्हाला समुद्री शिंपले सापडतील कारण एकेकाळी तो समुद्र सपाटीवर होता कारण आज तो पंधरा हजार सहाशे फूट उंचीवर आहे तर हे सरोवर समुद्र सपाटीपासून इतक्या उंचीवर आलं कारण संपूर्ण भारतीय महाद्वीप जाऊन आदळतोय मध्य आशिया भूखंडाला आणि यामुळेच हिमालय पर्वत अजूनही वाढतोय या भूखंडांची आपापसात टक्कर होत हा पर्वतांचा ढिगारा बनतोय कार आदळल्यावर जसा ढिग होतो तसंच भारताचा भूखंड सुद्धा सतत आदळतोय प्रत्येक वर्षी भारताचा एक पूर्णांक तेवीस सेंटीमीटर भाग घटतोय मला नक्की आकडेवारी माहित नाही पण त्या आसपास आहे प्रत्येक वर्षी भारत अंदाजे एक पूर्णांक तेवीस सेंटीमीटर इतका हिमालयात घुसतोय आणि हा ढीग वाढतोय कारण उत्तर ध्रुवाची चुंबकीय ओढ हळूहळू सर्व भूखंड आपल्या जवळ ओढतोय इतकी मोठी चुंबकीय शक्ती भले मोठे भूखंड वर सरकतायत अशा प्रकारची चुंबकीय शक्ती सतत कार्यरत आहे पूर्ण पृथ्वीवर समजा तुम्हाला जरा अनेमिया झाला असेल आणि तुम्ही डॉक्टरांकडे गेलात डॉक्टर काय औषध देतात तर आयन किंवा लोह तुमच्या रक्ताचा एक महत्वाचा घटक आहे हो ना जर आयन तुमच्या रक्तात पसरलेलं असेल आणि जर मी एक शक्तिशाली चुंबक तुमच्या डोक्यावर ठेवलं तर हळूहळू शरीरातलं रक्त डोक्याच्या दिशेनं सरकण्याची शक्यता आहे नाही का समजा हे चुंबक भयंकर शक्तिशाली असेल तर हळूहळू ते रक्त वरच्या दिशेनं खेचू लागणार कारण रक्तात काही प्रमाणात लोखंडाची मात्रा आहे शरीराची रचना अशी केली गेली आहे की तुमचं हृदय जे रक्तसंचाराचं एक पंपिंग स्टेशन आहे ते शरीरात पाऊणपट वरच्या बाजूला आहे निम्म्यावर नाही कारण गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध रक्तसंचार अवघड होतो गुरुत्वाकर्षणाच्या दिशेनं रक्तसंचार सहज होऊ शकतो म्हणून हृदयाची जागा तिथे सामान्यत खाली जाणाऱ्या सर्व रक्तनेलिका मोठ्या आकाराच्या असतात वरच्या दिशेनं जाणाऱ्या अगदी बारीक असतात इकडे वर जाणाऱ्या तर अगदी केसांप्रमाणे इतक्या सूक्ष्म की एक थेंब जरी अधिक आला हॅमरेज होऊ शकतं लोकांना स्ट्रोक येऊ शकतो तर आता तुम्ही असे आहात आणि आता तुम्ही असे झालात थोडंफार असंतुलन आहेच तुमच्या शरीरात कारण हृदय गुरुत्वाकर्षणाचा अंदाज करून त्याप्रमाणे पंपिंग करत होतं आता अचानक गुरुत्वाकर्षणाचा प्रतिरोध नाहीसा झाला आणि आता तुम्ही तुमचं डोकं उत्तरेला केलं तर हळूहळू रक्त मेंदूच्या दिशेनं ओढलं जातं याचा एक परिणाम म्हणजे तुमची झोप अशांत होऊ शकते डोकं उत्तरेला ठेवून झोपलात की तुमची झोप अशांत होऊ शकते अनेक प्रकारची स्वप्न पडू शकतात जर तुम्ही म्हातारपणात असाल तर तुम्हाला स्ट्रोक होण्याची संभावना असते किंवा झोपेतच मृत्यू होऊ शकतो असं होण्याची शक्यता आहे एक दिवस या प्रकारे झोपलात की मृत्यू होईल असं नाही पण रोज अगदी रोज जर तुमचं बेड तसं ठेवलं असेल आणि रोज तुम्ही तसेच झोपत असाल तर संकटाला आमंत्रण देताय सर्वात उत्तम पूर्व ईशान्य हरकत नाही पश्चिम ठीक आहे दक्षिण जर पर्याय नसेल तर उत्तर नको